ओके टेकन एन एग्जाम्पल कि तुमच्याकडे एक सॉर्ट ऑफ 22 नोड आहेत किंवा सर्व्हर्स आहेत असं बघा, ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊयात की एक सिंपल सर्व्हर आहे आणि त्यावरती तुम्हाला काही चेंजेस करायचे. इट्स रिलेटेड टू समथिंग विथ द कॉन्फिगरेशन. मे बी यू हॅव द रिक्वेस्ट टू क्रिएट फाईल, मे बी अपेंड कंटेंट, डू सम चेंजेस, असे काहीतरी तुम्हाला टास्क भेटला आहे आणि जो की परफॉर्म करायचा आहे तुम्हाला एक सर्व्हरवरती, ठीक आहे. इज इट पॉसिबल टू डू? डेफिनेटली आपण करू यस शकतो ना चेंजेस. करू शकतो की नाही करू शकत? यस करू शकतो. डेफिनेटली करू शकतो, बरोबर. अजून बेस्ट एक्झाम्पल, सपोज तुम्हाला डॉकर चे कंटेनर्स क्रिएट करायचे आहेत पण मल्टिपल नोड वरती करायचे आहेत. नाही डॉकर नाही, विल स्टे विथ अवर स्क्रिप्ट. आपण स्क्रिप्टिंग शिकलो होतो, शेल स्क्रिप्ट शिकलो होतो ना, यस बरोबर. सो असं एक एक्झाम्पल बघूया की शेल स्क्रिप्ट मध्ये काही चेंजेस करायचे. नाउ एक सर्व्हर वरती एक चेंजेस इज फाईन, यू कॅन लॉग इन आणि डू द चेंजेस. पण काय होईल ज्यावेळेस तुम्हाला रिक्वेस्ट येईल की यू हॅव 10 सर्व्हर्स किती सर्व्हर आहे तुमच्याकडे? 10 सर्व्हर आहेत, ठीक आहे. आणि तुम्हाला चेंजेस करायचे आहेत, व्हॉट हॅपन? 10 सर्व्हर वरती जर चेंजेस करायचे तर काय होईल? अरे बोला, 10 सर्व्हर वरती जर चेंजेस करायचे तर काय होतील, काय होईल? जास्त वेळ लागेल. जास्त वेळ लागेल पण आपण करू शकतो, बरोबर ना? आपण करू शकतो, नो इश्यू ॲट ऑल. असं मी का म्हणतोय, कारण का तर शेवटी आपल्याला काम ते दिलेलं आहे, बरोबर ना? आपल्याला काम दिलेलं आहे आणि 10 सर्व्हर वरती करायचे, ठीक आहे. बट चलो आपण कसं तरी 10 सर्व्हर वरती मॅनेज केलं, काय होईल जर 10 च्या जागी तुम्हाला 100 सर्व्हर भेटले तर? आता ही सर्व्हर परत वाढले, मे बी इथे अजून 10 आले, इथे अजून 100 आले, ठीक आहे. असं एक्झाम्पल घेऊयात की आपल्याकडे 100 सर्व्हर आले. आता हे पॉसिबल आहे नाही, का नाही पॉसिबल? टाइम पण वेस्ट होईल. त्यासाठी आपल्याला सोल्युशन काढावं लागेल. एकाच ह्याच्यावरती काहीतरी चेंजेस करून सगळ्यांना जातील असं काहीतरी करावं लागेल. डेफिनेटली. म्हणजे आता याच्यामध्ये 4-5 गोष्टी आल्या सगळ्यात महत्वाच्या. एक, ऑटोमेशन करावं लागेल. हा डेफिनेटली ऍटोमेशन करावं लागेल. तो आपलं तर एंड गोल आहे की आपल्याला ऍटोमेशन करावं लागेल. पण ट्राय टू अंडरस्टँड द ट्रॅडिशनल वे. ज्यावेळेस अन्सिबल नव्हतं त्यावेळेस काय होत होतं आणि मग अन्सिबल का महत्वाचं आहे? बिकॉज इफ यू नो द प्रॉब्लेम देन यू विल हॅव द व्हॅल्यू ऑफ सोल्युशन. जर आपल्याला प्रॉब्लेमच माहित नसेल तर आपल्याला सोल्युशनची किंमत माहित नसते. सो जर मला जर 100, 1,000, 10,000 किंवा 20,000 किंवा 1,00,000 सर्व्हरवरती जर चेंजेस आले तर मी करू शकतो का? हे नाही, इट्स नॉट पॉसिबल टू लॉग इन 10,000 सर्व्हर किंवा 100 सर्व्हर जरी लॉग इन करायचे म्हणलं तर मला काय करावं लागेल? पुट्टी ओपन करा, लॉग इन करा, युजरने पासवर्ड टाका, त्याला कनेक्ट करा, लोकेशनला जा आणि चेंजेस करा, ठीक आहे. हे ऑप्शन फिजिबल नव्हतं. बरं, त्यात अजून दुसऱ्या गोष्टी काय म्हणत होत्या? देर आर लॉट ऑफ चान्सेस, देर आर लॉट ऑफ चान्सेस, मॅन्युअल एरर, ह्युमन एरर आपण त्याला म्हणतो, की एखाद्या फाईलमध्ये चेंजेस झाले किंवा नाही झाले,
एखाद 99 वरती होतील पण एखाद्या वरती मिस होईल आणि परत आपल्याला 99 व्हेरीफाय करायला लागतील की कुठल्या वरती राहिलं. ह्या सगळ्या कन्सेप्टला किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेमचा ड्रॉबॅक जो होता तो ओव्हरकम करण्यासाठी एक सिम्पल टूल ज्याला आपण कॉन्फिग्रेशन मॅनेजमेंट टूल असं म्हणतो ते इंट्रोड्यूस झालं मार्केटमध्ये. आता याचे सिमिलर कॉम्पिटिटर्स भरपूर आहेत, शेप आहे, पपेट आहे किंवा अजून भरपूर आहेत, अन्सिबलच का. कारण काय होतं की मोस्टली क्वेश्चन विचारला जातो की वाय अन्सिबल, किंवा अन्सिबलच का, माझ्याकडे शेफ आहे, माझ्याकडे पपेट आहे, मग अन्सिबलच का वापरायचं. देअर मे बी अ क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, ठीक आहे. नाव ट्राय टू अंडरस्टँड द अन्सिबल आर्किटेक्चर. अन्सिबल इज अ पुश बॅक आर्किटेक्चर. पुश बॅक आर्किटेक्चर, ठीक आहे. सेकंड आहे एजंटलेस. एजंटलेस याचा अर्थ काय? एजंटलेस याचा अर्थ काय? एजंट म्हणजे काय? एजंट म्हणजे काय? देवाणघेवाण करणारा मीडिएटर, किंवा आपण म्हणू बरोबर शकतो ना. चॅनेल, बरोबर ना. चॅनेल, मला काहीतरी चॅनेल गरजेचं आहे टू कम्युनिकेट अदर सर्वर, बरोबर ना. म्हणजे द चॅनेल कॅन बी एनिथिंग, ठीक आहे. म्हणजे जसं की आपण एजंट आर्किटेक्चर कुठं बघितलंय? क्युबरनेट मध्ये बघितलंय. क्युबलेट शुड बी रन, क्युबलेट जी सर्विस असते ती कुठे रन होती? क्युबलेट सर्विस कुठे रन होती? ईच नोडच्या एजंट वरती, नोड वरती, मास्टर, क्युबरनेट मास्टर वर रन होतीच होती. पर्टिक्युलर नोड वरती सुद्धा एजंट सर्विस रन अप अँड रनिंग पाहिजे, तेव्हाच तो क्लस्टर मध्ये नोड ऍडेड राहतो. बघितलंय? क्यूबलेट सांगितलं असेल ना. आन्सर 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 पटापट सांगा रे. सांगितलं नाही का महेशनी? हॅलो, क्यूबलेट मला तरी आठवत नाही, बाकीच्यांना आठवत असेल तर माहित नाही. कोण बोला कोण बोला कोण बोला? ठीक आहे, अदर्स तुम्हाला पण नाही आठवते? क्युबरनेट आर्किटेक्चर सांगताना आय गेस मला वाटतंय सेकंड टाइमलाच त्याने सांगितलं असेल की क्युबलेट ही एक एजंट सर्विस आहे जी की रन्स ऑन इच नोड. आता आपण जो सेटअप करतो तो क्यूब एडीएमनी करतो, सिंगल नोड सेटअप असतो, तिथे मल्टी नोड नसतात. पण डेफिनेटली एक गोष्ट लक्षात घ्या की एजंट सर्विस क्युबलेटची प्रत्येक नोड वरती चालू पाहिजे, तरच आपण नोड वरती डिप्लॉय करू शकतो, ठीक आहे. एजंट म्हणजे इन शॉर्ट मध्ये काय असतं की मास्टर आणि दोन नोड मध्ये कनेक्ट होण्यासाठी एक सर्विस यूज केली जाते किंवा एक एक कनेक्शन मेथड यूज केली जाते, त्याला आपण एजंट म्हणतो. म्हणजे मास्टरला नोडला मास्टरशी कनेक्ट होण्यासाठी काहीतरी एजंट गरजेचा असतो. त्याला कसं कळेल की अन्सिबल मास्टर हा आहे आणि हा नोड आहे? तर ते कळण्यासाठी एजंट वापरला जातो. पण आपलं जे अन्सिबलचं आर्किटेक्चर आहे ते काय म्हणतं? इट इज टोटली एजंटलेस. एजंटलेस याचा अर्थ कुठल्याही प्रकारच्या एजंटची गरज नाहीये. तुम्हाला फक्त काय करायचंय? यू नीड अन्सिबल मास्टर. अन्सिबल मास्टर म्हणजे काय? आपल्याला जिथून ज्या सर्व्हर वरून डिप्लॉयमेंट किंवा कुठलाही चेंजेस एन नंबर ऑफ सर्व्हर वरती करायचं आहे तिथे फक्त अन्सिबल इन्स्टॉल पाहिजे. व्हॉट इज द मिनिमम रिक्वायरमेंट? अन्सिबल टू बी इन्स्टॉल ऑन ऍटलीस्ट वन सर्व्हर. रेस्ट ऑफ द सर्व्हर वरती काही पाहिजे का? नो.
नथिंग एल्स इज रिक्वायर्ड ऑन रेस्ट ऑफ द सर्वर. क्लियर है? यस क्लियर है? हो कि नहीं? यस आरती, श्रीकांत, अमित, अभिनव, क्लियर है सर. क्लियर है. सर आता तुम्ही, हाँ सर, हाँ ठीक है, मी रेकॉर्डिंग मध्ये ऐकते, थोडं मला कन्फ्युजन झालं, परत एकदा रिपीट करता का सर तुम्ही काय काय बोलले कन्फ्युजन झालं? की अनसिबल टू बी इन्स्टॉल ऑन ओनली, म्हणजे ऍटलीस्ट वन सर्वर, ते काही समजलं नाही मला. आता ट्राय टू अंडरस्टँड. आपल्याला जर अन्सिबल वापरायचे ते कुठेतरी इन्स्टॉल पाहिजे, बरोबर ना? विदाउट इन्स्टॉलेशन तर आपण करू शकत नाही ना, नाही. बरोबर? मग अन्सिबल टू बी इन्स्टॉल ऑन ऍटलीस्ट वन सर्वर. वन सर्वर म्हणजे काय? त्या नेटवर्क मधला जो एखादा सर्वर असेल ज्याला तुम्ही ऍज अन्सिबल मास्टर ट्रीट करू शकता. अन्सिबल मास्टर याचा अर्थ काय होतो की त्या सर्वर वरून दुसऱ्या सर्वर वरती डिप्लॉयमेंट, चेंजेस किंवा कुठलाही कोड पुश केला जाईल. पुशबॅक ओके आर्किटेक्चर याचा अर्थ काय होतोय की मास्टर सर्वर एका सर्वर वरून एन नंबर ऑफ सर्वर वरती मी चेंजेस पुश करतोय, चेंजेस पुश करतोय. दॅट कॅन बी एनिथिंग. ते काय असणार ते आपण पुढे बघूया, बट जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. मी काय करतोय, एका सर्वर वरून एन नंबर ऑफ सर्वर वरती चेंजेस पुश करतोय. पुशबॅक आर्किटेक्चर. एजंटलेस का म्हणतोय? अन्सिबलचं कॉन्फिगरेशन आणि इन्स्टॉलेशन फक्त एका नोडवरती गरजेचं आहे, बाकी नोडवरती गरजेचं आहे का? नाही. नाही. दॅट्स वाय एजंटलेस आर्किटेक्चर. ओके एवढीच मिनिमम रिक्वायरमेंट आहे अन्सिबलसाठी, नथिंग एल्स इज रिक्वायर्ड. क्लिअर आहे सगळ्यांना? यस यस. ठीक आहे. दोन मेजर डिफरन्स. बाकीचे जे टूल्स आहेत मार्केटमध्ये, शेप झालं, पॉपेट झालं, ते एजंट आर्किटेक्चर आहेत, विथ एजंट आर्किटेक्चर आहेत. म्हणजे त्यांचा एजंट प्रत्येक नोड वरती इन्स्टॉल्ड पाहिजे. पण आपल्या याच्यात आहे का? नाही. त्यामुळे अन्सिबल सगळ्यात जास्त फेमस आहे. सगळ्यात मिनिमम रिक्वायरमेंट, इझी टू यूज. ठीक आहे. मग नाउ नेक्स्ट क्वेश्चन, याला कनेक्ट कसं करणार? तर डेफिनेटली तो SSH यूज करतो. व्हॉट इज SSH? SSH काय आहे? सिक्युअर शेल सिक्युअर शेल. कुठला पोर्ट यूज केला जातो? 22 22. परफेक्ट. व्हॉट इज पोर्ट? पोर्ट इज मीडिएटर टू कम इन टू एंटर द रॉन्ग. व्हॉट इज पोर्ट? व्हॉट इज पोर्ट? क्विक आंसर. झाले ना? 4 वेळा झाले, 100 वेळा झाले. आय नो. अभिनव. ओपन एंड क्लोज टू डेटा पॅकेट्स. सपोर्ट इज यूज फॉर कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट कंपोनेंट सच एज लाइक वी कनेक्ट विथ नेटवर्क सर्वर्स एंड कंटेनर्स क्लस्टर्स. सो इन दिस केस वी यूज पोर्ट्स. नहीं. पोर्ट इज नॉट नेटवर्क टू कनेक्शन. समवेअर यू आर राईट. अजून अजून एक्झॅक्ट आन्सर, एक्झॅक्ट. एवढं गुगल करण्याची गरज नाही आणि एवढं बुकिश डेफिनेशनची गरज नाहीये. टू द पॉइंट, पोर्ट इज अ कम्युनिकेशन एंड पॉइंट. कम्युनिकेशन एंड पॉइंट इज नथिंग बट द डूअर वेअर रिक्वेस्ट कॅन लिसन. इट इज अ डूअर, किंवा त्याला इन शॉर्ट मध्ये आपण म्हणू शकतो की नेटवर्क मधून, आता ऍक्च्युली नेटवर्क मधूनच काय म्हणू शकतो, बिकॉज SSH पोर्ट नेटवर्क थ्रू कनेक्ट होणार. बाकीचे पण पोर्ट आहेतच ना, तिथं तिथं नेटवर्क ट्राफिक लिसन होती ना, ट्राफिक लिसन होती. तो सिम्पली वी कॅन से इट इज अ पोर्ट ऑर इट इज अ डुअर वेअर वी कॅन लिसन अ ट्राफिक. पर्टिक्युलर नोड तिथं लिसन करू शकतो किंवा तिथून रिक्वेस्ट बाहेर पाठवू शकतो. याचा ज्यावेळेस आपण 22 पोर्ट ओपन करू तरच आपण त्या सर्व्हरला कनेक्ट होणार आहे. सर्व्हरला कनेक्ट होणार इन द इन शॉर्ट काय होतोय, वी आर एबल टू कनेक्ट सर्व्हर बाय ऑन पोर्ट 22.
O22 इज नथिंग बट द डूअर वेअर वी कॅन कनेक्ट. घराचं एक्झाम्पल मी 4 वेळा दिलं होतं की आपण फक्त भिंती उभ्या केल्या आणि दरवाजा नाही केला तर वी विल नॉट एबल टू गेट द इनसाइट इनसाइट टू द इनसाइट इनसाइट द हाऊस. का? कारण आपण फक्त घर बनवलं, दरवाजा बनवायचं विसरलो. सेम लाईक जर तुम्ही व्हीएम्स बनवले आणि पोर्ट ओपन करायचे विसरले तर यू विल नॉट बी एबल टू लॉग इन टू द सिस्टम बिकॉज यू फॉरगेट टू ओपन द डोअर. एम आय क्लिअर? यस यस सर, क्लिअर? आरती, संतोष, यस श्रीकांत? सर, यस यस सर, यस ओके नाईस. यस चल, पुशबॅक आर्किटेक्चर समजलंय, एजंटलेस आर्किटेक्चर समजलंय, दोन गोष्टी का महत्वाच्या आहेत आणि कम्युनिकेशन मीडियम कुठलं यूज केलं जातं आपण 22 पोर्ट वरती SSH ला आपण कनेक्ट करतो. ठीक आहे ना. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आणि आपण असं म्हणू की अगेन इट्स अ पार्ट ऑफ लिनक्स. माझ्याकडे 100 सर्व्हर आहेत बरोबर. त्या 100 सर्व्हर वरती मला चेंजेस पुश करायचे. मला चेंजेस काय करायचे आहेत? पुश करायचे आहेत. पोर्ट ओपन केला, पोर्ट काय केला? ओपन केला. व्हॉट एल्स आय नीड? आयपी लागेल, सर्व्हरचा आयपी लागेल ना मला बरोबर. युजर नेम लागेल आणि पासवर्ड पण लागेल बरोबर. विदाउट युजर नेम पासवर्ड मी कनेक्ट करू शकतो का? येस और नो? विदाउट युजर नेम पासवर्ड मी कनेक्ट करू शकतो का? नो नाही. नाही, डेफिनेटली नाही. एवढं विचार काय करायचं आहे? विदाउट युजर नेम पासवर्ड मी कनेक्ट करू शकत नाही. पण नाउ अगेन माय क्वेश्चन, इज इट फिजिबल टू एंटर युजर नेम अँड पासवर्ड ऑन ऑल 100 सर्व्हर्स? आयपी तर चला आयपी लिस्ट करूयात आपण एका फाईल मध्ये, ETC होस्ट मध्ये, ETC अन्सिबल होस्ट मध्ये आपण आयपी लिस्ट डाऊन करणार. जेवढ्या सर्व्हर वरती मला चेंजेस करायचे आहेत मी तेवढ्या सर्व्हरचे आयपी लिस्ट डाऊन करणार. त्या फाईल, ती फाईल अन्सिबलच्या प्लेबुक मध्ये बाय डिफॉल्ट कॉल होते. अग्री? व्हॉट अबाउट युजर नेम आणि पासवर्ड? इज इट पॉसिबल? नो नो सर. नाही, फिजिबलच ऑप्शन आहे ना. मग जर 100 सर्व्हरवरती मला जर पासवर्ड टाकायची वेळ आली तर मग अगोदरचा जो वे होता तो काय वाईट होता? नाउ हिअर इज द कॅच. त्याच्यासाठी अजून एक मेथड आहे ज्याला आपण म्हणतो पासवर्ड लेस ऑथेंटिकेशन. काय म्हणतो? पासवर्डलेस ऑथेंटिकेशन. पासवर्ड लेस ऑथेंटिकेशन. पासवर्ड लेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय एक्झॅक्टली? इज इट पॉसिबल इफ वी कीप सेम पासवर्ड फॉर ऑल सर्वर? सांगतो. इज इट पॉसिबल टू कीप पासवर्ड सेम फॉर ऑल सर्व्हर? नो इश्यू ॲट ऑल. बट आपण पासवर्ड जर अन्सिबलच्या प्लेबुक मध्ये पास केला आणि कोणी जर येऊन ओपन केलं तर त्याला पासवर्ड कळेल ना? प्रायव्हसी डिस्टर्ब होतीये ना. यू यस गेटिंग माय पॉइंट? यस. आपण पासवर्ड पास करू शकतो, नो इश्यू ॲट ऑल. पण काय होणार? तो पासवर्ड ज्यावेळेस मी कॅट अन्सिबलचं प्लेबुक करेल तो पासवर्ड सगळ्यांना दिसेल. मग तिथे काय करायचं? हेअर इज द कॅच. अगेन आपण एक कॉमन युजर क्रिएट करतो सगळ्या सिस्टमवरती. ठीक आहे? दॅट कॅन बी रूट, दॅट कॅन बी एनिथिंग. मोस्टली रूट करतो किंवा एखाद्या अन्सिबल नावाने आपण युजर क्रिएट करतो. ठीक आहे ना. ज्या वेळेस एक युजर क्रिएट केला जातो आपण AWS मध्ये लॉग इन करताना आपण काय यूज करत होतो? एखाद्या VM ला लॉग इन करताना एक फाईल वापरत होतो का? एक की फाईल आठवते कोणाला? सेम की की फाईल आपण यूज करत होतो टू लॉग इन टू द सर्वर. सेम की पेम की? पेम की म्हणतो आपण त्याला, डॉट पेम की. हाँ बरोबर. तर इथं आपण काय करणार?
अगोदर सगळ्या सर्व्हरचं पासवर्डलेस ऑथेंटिकेशन करून घेणार. पासवर्डलेस ऑथेंटिकेशन कसं करायचं? ठीक आहे, हा माझा युजर आहे, इथे एक आयडी आरएसए पब नावाने एक की जनरेट झालेली असते. ज्या तुम्ही युजर क्रिएट करता बाय डिफॉल्ट एक की जनरेट होते. नाही झाली तर एसएसएच की जेन म्हणून एक कमांड आहे. ठीक आहे, एसएसएच की जेन ह्या कमांडनी आपण की जनरेट करू शकतो. ठीक आहे, आता ह्या की मध्ये काय येते बघूया. रिक्वायर्ड नाही परत, पण तरी सुद्धा जर चुकून आपल्याला गरज पडली तर एसएसएच की जेन इज द कमांड टू जनरेट द की फॉर यूजर, लॉग इन यूजर. ठीक आहे, नाव जसं की आपण ओपन केलं आणि आपल्याला दिसती एक टेक्स्ट फाईल ज्याच्यामध्ये काहीतरी एनक्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये पासवर्ड आहे. हा फॉर्म पासवर्ड काय आहे? एनक्रिप्टेड आहे. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचंय? हा पासवर्ड घ्यायचा आहे, ही पूर्ण की कॉपी करायची आहे. माझ्याकडे दुसरं मशीन चेक करतोय मी, आजूर वरती एक मशीन क्रिएट केले. आता लेट मी शो यू अगेन. प्रायर टू दॅट SSH चैतन्य आणि IP टाकतोय. काय विचारतोय? पासवर्ड विचारतोय. पासवर्ड टाकला, आय एम एबल टू लॉग इन टू द मशीन. इथं चैतन्य ऍट द रेट VM1 दिसतंय. यस यस एक्झिट करतो. एक्झिट केलं, अगेन चैतन्य डेस्कटॉप वरती आलो, म्हणजे माझं मशीन चैतन्य ऍट द रेट VM1 म्हणजे अझुरचं मशीन. ठीक आहे, आता मी परत एकदा लॉग इन करतो. तुम्हाला काय विचारतोय? परत एकदा पासवर्ड विचारतोय. आता ही केस कधी होणार? जर मी की जर शेअर नाही केली तर हा मला पासवर्ड विचारत राहणार. पण आता मला काय करायचंय? मला पासवर्डलेस ऑथेंटिकेशन करायचंय. का करायचंय? की मला अन्सिबल वरून चेंजेस पुश करताना मला त्यांनी पासवर्ड विचारला नाही पाहिजे. ठीक आहे, चलो लेट मी कॉपी दिस की. हे गिटअप मध्ये पण SSH कीचं हे आहे ना, हो त्याच्या त्याच्यात गिटअप काही मध्ये पण डिफरन्स आहे. आहे? येस येस येस, इन शॉर्ट मध्ये तुम्हाला हीच जिथे कीचं पण जनरेट केली होती ना, पण सेव्ह केली होती. हो जिथे जिथे तुम्हाला विदाउट पासवर्ड ऑथेंटिकेशन पाहिजे तिथे तुम्ही त्याची की यूज करू शकता. ठीक आहे, ओके. फायनली माझ्याकडे दोन वेगवेगळे मशीन आहेत. एक आहे माझं डेस्कटॉप, इथे तुम्हाला दिसतीये मी एक की ओपन केली आहे. त्याचं नाव लक्षात घ्या, सिस्टमचं नाव डेस्कटॉप ED2U0FG म्हणून आहे. जे मी आजूर वरती केलंय त्याला आहे चैतन्य VM1. ठीक आहे, मला काय करायचंय? मला इथे जायचंय, अगेन .SSH मध्ये, .SSH डिरेक्टरी मध्ये जायचंय. इथे चेक करायची एक फाईल असते ऑथोराइज्ड कीज म्हणून. ठीक आहे, त्याला ओपन करायची आहे, तिथे जायचंय, ही की माझी मी पेस्ट केली. ठीक आहे, सेव्ह केलं, एकदा व्हेरीफाय करा. ऑथोराइज्ड कीज मध्ये माझी की पोचलेली आहे. ओके, नाउ लेट्स ट्राय टू लॉग इन फ्रॉम हिअर. अगोदर मी ज्यावेळेस पासवर्ड
मी ज्यावेळेस लॉग इन करत होतो तो काय विचारत होता मला, पासवर्ड. आता तो पासवर्ड विचारतोय का, लेट मी ट्राय. काय झालं? पासवर्डलेस ऑथेंटिकेशन. पासवर्डलेस ऑथेंटिकेशन सक्सेस झालं. आणि विदाउट पासवर्ड, मला त्याने पासवर्ड विचारला नाही, आय एम एबल टू लॉग इन टू द VM 1. क्लिअर आहे? क्लिअर आहे का येस येस एव्हरीवन? येस येस सर. नाव जस्ट गो टू टेम डिरेक्टरी. इथे काहीतरी एक वेगळ्या फाईल्स आहेत ज्याचा आपल्याला काही संबंध नाहीये, स्नॅप प्रायव्हेट वगैरे. ठीक आहे, ओके, नो इश्यू. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस. ओके, चलो. अन्सिबल हे यामल टाईप मध्ये राईट केलं जातं. ठीक आहे, याची जी लँग्वेज आहे किंवा याचा जो फॉर्मॅट आहे तो यामल टाईप ऑफ स्क्रिप्टिंग आहे. ठीक आहे, एक यामल येतोय, जेसन येतो, त्याच्यानंतर आपली शेल स्क्रिप्ट येते. शेल स्क्रिप्टला तुम्ही कसंही लिहा काय फरक नाही पडत. यामल इज मच इम्पॉर्टंट, कारण त्यामध्ये तुमचं इंडेंटेशन मॅटर करत. इंडेंटेशन म्हणजेच तुमचे जे डॅश आहेत, त्यानंतर जे मार्जिन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातला एक जरी मिसमॅच झाला तरी ते तुम्हाला आउटपुट देणार नाही. ठीक आहे, आपल्याकडे सॅम्पल प्लेबुक आपण एक क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे, ते आपण बघूयात. स्क्रीन दिसते माझी? येस हो. ठीक आहे, अन्सिबल प्लेबुकची सुरुवात स्टार्टिंगला हे जे 3 डॉट दिसत आहे ना, इट्स कंपल्सरी. टाइमपास म्हणून दिलेलं नाहीये, इट्स कंपल्सरी. ते जर काढलं तर एरर येणार. ठीक आहे, ते डिफाईन करतं की वी आर रायटिंग अ अन्सिबल प्लेबुक. त्याचं इन शॉर्ट मध्ये डेफिनेशन ती आहे. ठीक आहे, आता तीन डॉट अन्सिबल आहेत का, तीन हायफन डॅश आहेत ते? 3 डॅश आहेत, हायफन नाही आहेत. ओके. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कुठलीही स्क्रिप्ट ज्यावेळेस लिहित होतो त्या स्क्रिप्ट मध्ये आपण काय होतं की कसं पण लिहित होतो. ठीक आहे, तसं इथं नाहीये. ना, ज्यावेळेस मी 3 डॅश दिले त्याच्यानंतर याच्या ह्या 2 डॅशच्या अलीकडे कुठलंही व्हेरिएबल जाणार नाही किंवा कुठलीही व्हॅल्यू जाणार नाही, याची काळजी घ्यायची. आणि ज्यावेळेस पॅरेंट पॅरेंट टास्क डिफाईन करतो आपण, जसं टास्क हा पॅरेंट झाला, चाइल्ड त्याच्या खाली झाला पाहिजे. ठीक आहे, चाइल्ड आणि पॅरेंट इक्वल लाईनला असेल तर एरर घेणार. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याचं कारण कारण का तर यामल प्लेबुकच राईट करतानाच तसं लिहिलं जातं. ठीक आहे, खूप सिम्पल सिम्पल गोष्टी आहेत. ना, नेम प्लेबुकचं नाव दिलंय, होस्ट अजूर. होस्ट अजूर कुठून आलं, सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉइंट. इथे एक आपल्याकडे अन्सिबलची एक फाईल बनते. ज्यावेळेस तुम्ही अन्सिबल इन्स्टॉल करणार त्यावेळेस तुम्हाला एक अन्सिबलची होम डिरेक्टरी क्रिएट होती आणि ETC मध्ये एक त्याची एक ETC होस्ट म्हणून एक फाईल क्रिएट होती. ठीक आहे, आपण जर त्याला क्लिक त्याला जर ओपन केलं तर आपल्याला दिसेल अजूर नावाचा एक एक ग्रुप आहे आणि त्याच्या खाली एक IP आहे. हा IP इज नथिंग बट तुमच्या अजूर मशीनचा IP. ठीक आहे, आता हे का दिलंय असं किंवा असं आपण का करतोय? ठीक आहे, जर तुम्हाला मल्टिपल होस्ट वरती जर डिप्लॉय करायचे, म्हणजे आता ग्रुपिझम आपण म्हणू शकतो. ठीक आहे, ग्रुपिझम, अजूर मध्ये माझे 1000 VM आहेत किंवा माझे 100 VM आहेत, त्याचे IP मी लिस्ट डाऊन केले तिथे.
ठीक आहे. सेम वे जर तुम्हाला AWS चे आहे, सेम वे तुमच्याकडे फ्रंट एंड डेव्हलपमेंटचे आहेत, तुमच्याकडे XYZ डेव्हलपमेंटचे आहेत किंवा डेव्हलपरचे आहेत किंवा डेटाबेस सर्व्हर आहेत, ठीक आहे. मग तुम्ही ग्रुपिझम करून ठेवलाय. ग्रुपिझम करून ठेवल्यानंतर काय होतं की जर मला एक प्लेबुक सपोज फक्त डेटाबेस सर्व्हर वरती रन करायचंय, कुठे रन करायचंय, फक्त डेटाबेस सर्व्हर वरती, तर मी काय करणार, मी द होस्ट इक्वल टू होस्ट कोलन काय येणार माझं, डीबी सर्व्हर. इथे मी होस्ट अजूर ज्यावेळेस घेतोय याचा अर्थ अजूरच्या ग्रुपमध्ये असलेल्या सगळ्या सर्व्हर वरती ते लिस्ट डाऊन होईल किंवा तो प्लेबुक रन होईल. लेट मी क्रिएट वन मोर VM. VM क्रिएशन सगळ्यांना माहिती आहे. असं कोणी आहे ज्याला VM क्रिएशन माहित नाही? हॅलो. हां चेतन बोल ना. ओके, व्हॉट वी आर ट्राइंग टू डू, पासवर्डलेस परत एकदा करतोय आपण का, कारण वी नीड टू कनेक्ट मल्टिपल सर्व्हर्स. ठीक आहे,
काय केलं आपण, दोन सर्व्हर घेतले, ज्याला दोघांना आपण काय केलंय, पासवर्डलेस ऑथेंटिकेशन केलंय. दोन सर्व्हर का घेतले? फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके. आपण होस्ट फाईल वरती होतो. आय हॅव डिफाईन, मी काय केलंय, एकच डिफाईन केलंय. कुठे डिफाईन केलंय? ग्रुप मध्ये, अजूरच्या ग्रुप मध्ये एक सर्व्हर डिफाईन केलाय. लेट मी डिफाईन अनदर अंडर AWS. ठीक आहे, आणि मला काय लागेल, ह्या सर्व्हरचा आयपी लागेल. बरोबर. ओके, ना लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दी प्लेबुक. प्लेबुक काय करतोय, आपण इनिशियली फर्स्ट डिफाईन केलं नेम, त्यानंतर होस्ट अजूर. होस्ट अजूर मध्ये काय आहे आपल्याकडे, होस्ट अजूर मध्ये काय आहे, आपल्याकडे एक फर्स्ट VM चा आयपी आहे जो की VM1 आहे, आणि सेकंड आहे तो AWS च्या ग्रुप मध्ये आहे, 4.246.14.1. ठीक आहे, क्लिअर. बिकम अ येस आणि बिकम अ युजर, इन शॉर्ट मध्ये काय सांगतोय, मला युजरला स्विच व्हायचंय का? येस, आय वॉन्ट टू स्विच माय युजर टू व्हॉट, रूट युजर. चार लाईन क्लिअर झाल्या. आपण काय करतोय, पहिलं नेम डिफाईन केलं प्लेबुकचं. व्हॉट इज द नेम प्लेबुक, तिथे काय पण देऊ शकता तुम्ही. ठीक आहे, होस्ट इक्वल टू अजूर. अजूर म्हणजे तो कुठली फाईल सर्च करणार आहे, ATC अन्सिबल होस्ट मध्ये अजूरच्या अंडर कुठला VM आहे का? येस, वी हॅव मेन्शन वन VM अजूर. येस, बिकम अ येस मीन्स आय वॉन्ट टू स्विच टू अ रू युजर. टू विच युजर? रूट युजर. आता आला आपण टास्क मध्ये. टास्क म्हणजे जी गोष्ट परफॉर्म केली जाणार आहे विथ द हेल्प ऑफ प्लेबुक. वन प्लेबुक कन्सिस्ट ऑफ मेनी प्लेज. ठीक आहे, मल्टीपल प्लेज आपण एका प्लेबुक मध्ये राईट डाऊन करू शकतो आणि ते आपण ऍज अ सिंगल प्लेबुक आपण रन करू शकतो. आता आपण ऍज ऑफ नाऊ एक सिंपल आणि खूप स्ट्रेट फॉरवर्ड आपण प्लेबुक बघूयात, की जिथे आपण काय करतोय, नेम डिफाईन केलं, मेक द चेंजेस इन फाईल, कॉपी कॉपी नावाचं आपण मॉड्यूल यूज करतोय. मॉड्यूल कॉपी आहे, CMD आहे, एन नंबर ऑफ मॉड्यूल्स आहेत जे की अन्सिबल मध्ये यूज केले जातात, त्याची लिस्ट मी तुम्हाला देईलच. ठीक आहे, ऍज ऑफ नाव आपण कॉपी मॉड्यूल बघतोय. कॉपी मध्ये काय केलं जाणार आहे, एक फाईल कॉपी केली जाईल. कोणते? डेस्टिनेशन वरती. काय डेस्टिनेशन आहे? टेम्प मध्ये Batch 02 नावाची एक फाईल केली जाईल. Batch 02 नावाची एक फाईल केली जाईल विथ कंटेंट. कंटेंट काय आहे? हॅलो गाईज, दिस इज द फर्स्ट प्रोग्राम, हा कंटेंट आहे. ठीक आहे, अंडरस्टँड द मॉड्यूल अगेन. आपण नेम डिफाईन केले प्लेबुकचं, प्लेबुक होस्ट इक्वल टू अजूर. अजूरला ह्या फर्स्ट IP ला तो कनेक्ट करणार. हाऊ इट इज गोइंग टू कनेक्ट? युझिंग पासवर्डलेस ऑथेंटिकेशन. IP आपण मेन्शन केलाय, युजर नेम तो बाय डिफॉल्ट यूज करणार आहे. त्याला आपण काय सांगतोय, स्विच कर, बिकम अ येस, म्हणजे यू विल बी एबल टू स्विच टू एनी युजर. टू विच युजर? आय वॉन्ट टू स्विच रूट युजरला. आपण रूटला का करतोय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रूट युजर अँड नॉर्मल युजर? किशोर, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रूट युजर आणि नॉर्मल युजर? किशोर आहे का? अभिनव? रूट हैज सुपर, रूट इज अ सुपर यूजर, लाइक ही हैज इट हैज टोटल कंट्रोल ऑफ द सर्वर. ही He कैन can do परफॉर्म एनी anything टास्क. and he can do anything and everything in the system. In short, Linux system वरती super user आहे, root user. आपण त्याला मुद्दाम स्विच करतोय बिकॉज परमिशनचा इश्यू नाही आला पाहिजे.
त्यानंतर आपण सिंपल कॉपी मॉड्यूल युज केलंय. डेस्टिनेशन वरती एक फाईल क्रिएट करतोय, त्याच्यामध्ये कंटेंट राईट करतोय. काय कंटेंट आहे? हॅलो गाईज, दिस इज द फर्स्ट प्रोग्राम. क्लिअर आहे? प्लेबुक समजलंय? काय क्वेश्चन आहे? एनी क्वेश्चन? आरती, एनी अदर? डेस्टिनेशन डेस्टिनेशन म्हणजे त्या पाथला ती फाईल कॉपी होणार का? नाही, त्या पाथला तो फाईल क्रिएट करणार. येस, डेस्टिनेशन इज नथिंग बट कुठे फाईल क्रिएट करायची. ओके, क्रिएटचा मग क्रिएट कुठे मेन्शन केलं? आपण आपण कॉपी मेन्शन केलं ना. कॉपी क्रिएट हा फाईल आपण क्रिएट केलेली आहे ना ऑलरेडी का? नाही, जर आपल्याला कॉपी हा मॉड्यूल दोन प्रकारे युज केला जातो. एक तर कॉपी फाईल फ्रॉम, म्हणजे सोर्स फाईल, आपण त्याला सोर्स फाईल द्या आणि तीच सेम फाईल कॉपी केली जाईल. आता इथे बघा, इथे एक बॅच 0 टू आपण ऑलरेडी कॉपी केलेली आहे. ही फाईल तो कॉपी करणार तिथे आणि त्याच्यामध्ये कंटेंट राईट करणार. आयदर तसं पण किंवा टच मॉड्यूल, आपल्याकडे अजून एक मॉड्यूल आहे टच. टच मॉड्यूल काय करेल? तुमची ब्लँक फाईल तिथे क्रिएट करेल. एम्प्टी फाईल. येस, मे बी ते पण असेल. लेट मी चेक. येस, आहे आपल्याकडे ते पण. इथे आपण काय विचार करतोय, इथे बघ, स्टेट टच पाथ आपण दिलाय. टीएमपी हॅलो डॉट टीएक्सटी फाईल मॉड्यूल युज केलाय. आपण कुठलं मॉड्यूल युज केलंय? फाईल. आपण आता काय कुठलं युज करतोय? कॉपी. अजून एक आपल्याकडे आहे जे की कॉपी, म्हणजे आपण काय करतोय, सोर्स डिफाईन केलाय, डेस्टिनेशन डिफाईन केलंय. सेम मॉड्यूल आहे, फरक फक्त सेम प्लेबुक आहे, फक्त कंटेंट खालचा जो मॉड्यूल आहे तो चेंज झालाय. तो मॉड्यूल काय म्हणतोय? कॉपी कर फाईल कुठून? एस आर सी इक्वल्स टू सोर्स. सोर्स मध्ये काय आहे? टेम्प बॅच 02 डॉट टीएक्सटी. इथे जर बघितलं तर यू विल सी बॅच 02 डॉट टीएक्सटी. कुठे कर? डेस्टिनेशनच्या टेम्प मध्येच कर. हॅलो डॉट टीएक्सटी नावाने कर. आणि रिमोट सोर्स इक्वल टू येस. फक्त मॉड्यूल मधला कंटेंट चेंज होतोय, मॉड्यूल सेम राहते. आयदर यू आर कॉपिंग फाईल फ्रॉम सोर्स मशीन. जनरली हा सिनेरिओ मोस्ट ऑफ द टाइम्स तुमच्या रन टाइम एन्व्हायरमेंट मध्ये येतो, की तुमच्याकडे एक अन्सिबलचं प्लेबुक आहे आणि ते तुम्हाला एन नंबर ऑफ सिस्टम वरती रन करायचे. ठीक आहे, आपण काय करूयात, हेच रन करूयात जेणेकरून की अजून बेटर अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, सिम्पल बॅच 02 डॉट टीएक्सटी मध्ये काय आहे? सिम्पल प्लेबुक नावाचा कंटेंट आहे. लेट मी चेक व्हीएम 01 वरती. व्हीएम 01 वरती आलो. इथे कुठली फाईल आहे का? नाहीये. ठीक आहे, याचा कंटेंट थोडा मॉडिफाय करूयात आपण, जे अजून अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, चल. अन्सिबल प्लेबुक रन करण्यासाठी खूप सिंपल कमांड आहे. अन्सिबल हॅबन प्लेबुक, प्लेबुकचं नाव. कुठलं प्लेबुक आपण युज करतोय? कॉपी कंटेंट डॉट यामल. ठीक आहे, बॅकग्राऊंड मध्ये काय होणार आहे? हां, तो बॅच 02 डॉट टीएक्सटी नॉट फाउंड. काय झालं याला? ओके,
क्या प्रॉब्लम था? फेल्ड मैसेज सो स्लैच रूट टू टेक्स्ट नॉट फाउंड अहे के अपने बैच 02 txt बराबर है टू रन ओके सिंगल प्लेबुक अपन क्रिएट फाइल की जरूरत ओके लेट मी ट्राई टू क्रिएट फाइल विथ कंटेंट आणि तो ते का बघतो ओके चेंज इन शॉर्ट मध्ये आपल्याकडे ती फाईल अवेलेबल नव्हती जिथे आपण फाईल कॉपी करत होतो जो डेटा कॉपी करत होतो आणि त्याच्यामध्ये तो काय म्हणत होता की सोर्स इज नॉट अवेलेबल. आता ह्या केस मध्ये काय झालं, आपण ज्यावेळेस सेकंड प्लेबुक रन केलं सेकंड प्लेबुक मध्ये काय कंटेंट होता लेट मी चेक. त्याने काय करायचं होतं, एक टेम्प मध्ये बॅच 02.txt बनवायची होती विथ कंटेंट हॅलो गाईज दिस इज द फर्स्ट प्रोग्राम लेट मी चेक ऑन VM 01 झाली आहे का, झाली आहे. त्याच्यामध्ये कंटेंट आहे का, आहे. ठीक आहे, सेकंड वन ज्याच्यामध्ये कंटेंट होता आणि जे आपण रन केली इट इज डन. चेंजेस काय झाले, ट्राय टू अंडरस्टँड अगेन. डेस्टिनेशन दिलं होतं, कॉपी मॉड्यूल यूज केलंय, कंटेंट यूज केलाय जो की ह्या फाईल मध्ये कंटेंट राईट डाऊन झाला पाहिजे. ठीक आहे, नाऊ वी विल ट्राय टू रन द सेम प्लेबुक अगेन कॉपी कंटेंट. तो ईच स्टेप परफॉर्म केल्यावर तुम्हाला रिकॅप देतोय की टास्क गॅदरिंग आहे, कॉपी कंटेंट फ्रॉम वन फाईल टू अनदर फाईल आहे आणि प्ले रिकॅप मध्ये ओके चेंज अनरिचेबल फेल्ड स्किप. नाउ लेट मी सी द कंटेंट ऑफ फाईल. अपेंड नाही झाला, स्ट्रेंज. तुम्ही ज्या वेळेस प्लेबुक रन करता त्या प्लेबुक मध्ये काय काय झाले किंवा काय काय होतंय याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला तुमच्या मशीन वरती भेटतील. ठीक आहे, सो इन शॉर्ट तुम्ही जर दोन सिस्टम वरती जर हा प्लेबुक रन केला, ठीक आहे, आता आपण इथे काय करतोय होस्ट इक्वल टू अजूर दिलंय. ठीक आहे, नाव लेट मी मॉडिफाय द फाईल अन्सिबल होस्ट मधली आणि ओके प्रायर टू दॅट लेट मी व्हेरीफाय द सेम थिंग हॅपन ऑन सेकंड VM का. सेकंड VM आहे माझ्याकडे इथे, सेम थिंग इथे झाली आहे का, नाही. फाईल क्रिएट झाली आहे का, नाही. का नाही झाली, कारण आपण फक्त एकच ग्रुप मेन्शन केला होता आपल्या प्लेबुक मध्ये. इथे आपण जे प्लेबुक रन केलं इथे काय दिसतंय तुम्हाला, एकच ग्रुप होस्ट इक्वल टू अजूर मी डिफाईन केलाय. आता तो होस्ट इक्वल टू अजूर कुठे होता,
अन्सिबल होस्ट मध्ये मी अजूर इक्वल्स टू एक आयपी डिफाइन केला होता. नाउ लेट मी रिमूव दिस आणि ऍड द सेकंड आयपी बिलो द अजूर ग्रुप. मी काय केलं, अजूर ग्रुप मध्ये अजून एक आयपी ऍड केला. ठीक आहे, नाउ लेट मी ट्राय टू रन द सेम प्ले बुक ऑन फर्स्ट टाइम विचारतोय बिकॉज वी हॅव नॉट कनेक्टेड येट. ओके, नाउ सी प्ले रिकॅप मध्ये चेंज झिरो आलं का? आलं बिकॉज सेम फाईल वॉज प्रेझेंट विथ द कंटेंट, पण 4.246 हा आपण नवीन ऍड केला होता. बरोबर, एम आय राईट ऑर रॉंग? यस, बरोबर. तिथे काय आलं, चेंज इक्वल टू वन, म्हणजे तिथे एक चेंज परफॉर्म झालाय. आणि तो चेंज का कुठल्या सर्व्हरवरती झाला, इथे बघा, इथे जस्ट आपण प्रायर टू दॅट आपण ज्यावेळेस रन करत होतो तिथे काय सांगत होता, ओके मध्ये एक होता, टास्क गॅदरिंग फॅक्ट्स मध्ये एक होता, कॉपी कंटेंट वरती एकच एकच आयपी दिसत होता बिकॉज वी आर रनिंग अन्सिबल प्लेबुक ऑन ओनली वन सर्व्हर. आता इथे काय दिसते तुम्हाला, ज्यावेळेस आपण दोन आयपीज ऍड केले आणि दोन आयपीज वरती जेव्हा आपण प्लेबुक रन करतो त्यावेळेस काय होतंय, चेंज मध्ये आपल्याला टास्क मेक द चेंज इन अ फाईल दोन आयपी दिसतं ते, इथं कनेक्शन दोन दिसतं ते, प्ले रिकॅप मध्ये आपल्याला एका सर्व्हरवरती चेंज झालंय, एक सर्व्हरवरती चेंज नाही झाला बिकॉज ऍज इट इज ते तसं होतं. ठीक आहे, लेट मी व्हेरीफाय. एक फाईल क्रिएट झाली आहे त्याच्यामध्ये सेम टाईप ऑफ कंटेंट आहे. ठीक आहे, इथे हे जे काही बाकीचे ऑप्शन्स आहेत, फेल्ड आहे, अनरिचेबल आहे, स्किप्ड आहे, इग्नोर आहे आणि रेस्क्यूड आहेत. इन शॉर्ट मध्ये ज्यावेळेस आपण फर्स्ट ही अगेन अगेन ह्या इमेज वरती या, आपण ज्यावेळेस ही गोष्ट अंडरस्टँड करत होतो की वी आर पुशिंग चेंजेस फ्रॉम वन सर्व्हर टू मेनी सर्व्हर, वन सर्व्हर टू मेनी सर्व्हर, 100 सर्व्हर, 1000 सर्व्हर किंवा एन नंबर ऑफ सर्व्हर. ज्यावेळेस अशी गोष्ट आपण परफॉर्म करतो आणि तिथे एन नंबर ऑफ सर्व्हर्स आहेत, तर मला प्लेबुकचं रिकॅप हेल्प करते टू गेट टू नो की चेंजेस कुठं कुठं झालेत, कुठला सर्व्हर अनरिचेबल होता, फेल्ड झालंय, स्किप झालंय, रेस्क्यूड झाले की इग्नोर झालंय. एम आय राईट ऑर रॉंग? इथे मला सगळी डिटेल्स दिसतीये, फिजिबल ऑप्शन आहे टू परफॉर्म द चेंजेस ऑन मल्टिपल सर्व्हर. समजलं नाहीये का की क्लिअर नाही होत आहे की बाउन्सर जात आहे? हॅलो. हा सर, थोडं होतंय कन्फ्युजन. काय कन्फ्युजन आहे, तेच परत एकदा सांगता का काय काय केलंय ते? नाही, आपलं ऍक्च्युली मध्ये मध्ये थोडं जस्ट ट्राय टू अंडरस्टँड की आपण काय केलंय, फक्त पुशबॅक आर्किटेक्चर आपण बघतोय, एक सिंपल चेंज एन नंबर ऑफ सर्व्हर वरती कसा परफॉर्म करायचं एवढं समजलोय. एवढं क्लिअर आहे का? प्लेबुकचं सोडा, प्लेबुक विल बी अ नेक्स्ट पार्ट. एक प्लेबुक आपण सिंपल रन करतोय, कुठली तरी स्क्रिप्ट रन करतोय आणि ती कनेक्ट होते 100 सर्व्हर वरती, एक्झिक्युशन होते. हे प्लेबुक तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल, तुम्हाला प्लेबुक रेडी असतात ऑफिशियली याच्यावरती कंपनीमध्ये. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दी कन्सेप्ट की आपण काय करतोय, कारण आपण त्याचे चार पाच अजून सहा सात अजून एक्झाम्पल घेणार आहे. हे आपण सिम्पल प्लेबुक बघतो, याच्यानंतर आपण डिस्क युटिलायझेशन, मेमरी युटिलायझेशन कॅप्चर करायचे, लॉक्स कॅप्चर करायचे, त्यावेळेस तुम्हाला अजून अंडरस्टँडिंग होईल की आपण काय काय चेंजेस करतोय, कसे चेंजेस करतोय. द मेन आणि मेजर इम्पॉर्टंट पार्ट इज फर्स्ट सेशन मध्ये ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट की आपण काय करतोय आणि कसं करतोय आणि अन्सिबल का वापरायचंय आणि कशासाठी वापरायचंय, हे क्लिअर आहे का? येस सर, म्हणजे आपल्याला अजून VM3 VM4 असतील तर आपण ते आयपी त्याचे ऍड करत जायचे, तर ते सेम चेंजेस सगळीकडे होणार म्हणजे. हा, समजतंय सर. डेफिनेटली माझा जो गोल आहे, इंटेन्शन जो गोल आहे, अन्सिबलचा जो प्राइम रोल आहे, अन्सिबल प्राइम रोल काय आहे, टू परफॉर्म द चेंजेस ऑन मेनी सर्व्हर्स.
अँसिबलची डेफिनेशन काय म्हणते? अँसिबल इज अन कॉन्फिग्रेशन मॅनेजमेंट टूल. कॉन्फिग्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय? आपण कॉन्फिग्रेशन मॅनेज करू शकतो विथ द हेल्प ऑफ प्लेबुक ऑन मल्टिपल सर्वर ॲट वन टाइम. बरोबर आहे. अँड यस सर. सेम थिंग आपण काय केली आहे? परफॉर्म केली आहे. छोटस प्लेबुक होतं, यस. छोटस प्लेबुक होतं, छोटस प्लेबुक होतं. त्याच्यामध्ये कॉपी हा एक मॉड्यूल होता. कॉपीमध्ये आपण काय केलं? कंटेंट कॉपी केलंय. प्लेबुक मधला कंटेंट कॉपी करतोय बॅच 02.txt मध्ये आणि ही फाईल बनते डेस्टिनेशन वरती. एवढंच मॉड्यूल आहे. यू जस्ट नीड टू रिमाइंड. हे बाकी ज्या वरचे पाच लाईन आहे ह्या सेम असेल ऑल ऑफ द प्लेबुक. याच्यात काही चेंज नाही होणार. चेंज होणार फक्त खालचे 4 लाईन किंवा खालचे 5 लाईन. जे मॉड्यूल जिथून स्टार्ट होतं, जिथून टास्क स्टार्ट होतो, तिथून आपला कंटेंट एव्हरी प्लेबुकला चेंज होत जाणार. पण रिमे वरच्या ज्या 5 लाईन्स आहेत दॅट विल बी रिमेन सेम. पासवर्डलेस ऑथेंटिकेशन केलं, मल्टिपल सर्व्हरला कनेक्ट केलं. अजून एक गोष्ट आपण बघितली, चेंजेस जर ऑलरेडी आहे तर तो चेंजेस करतोय का? इथे फर्स्ट आयपी मध्ये चेंजेस केलेत का त्याने? नाही केले. का नाही केले? कारण सेम फाईल प्रेझेंट विथ सेम कंटेंट. पण सेकंडला त्याने काय केलं? चेंजेस केले कारण तिथं फाईल प्रेझेंट नव्हती. याच्यामध्ये जर कुठलंही आता लेट मी शो यू. आपण आता हा आयपी माझ्याकडे आहे का? नाहीये, डेफिनेटली नाहीये. लेट मी ट्राय टू रन द प्लेबुक. काय सांगितलं त्याने? अनरिचेबल वन. काय सांगितलं? बिकॉज मी आयपी चुकीचा दिला होता. पण फर्स्ट वरती त्यांनी चेंजेस केले का? नाही. पण त्यांनी चेंजेस करायचा प्रयत्न केला. कनेक्ट झाला, टास्क परफॉर्म करायला गेला आणि चेंजेस केले. अगेन चेंज इक्वल टू वन का आलं? चेंज इक्वल टू वन का आलं? एनीवन? कारण यस यस यस, गो अहेड आरती, गो अहेड. जी आपले होस्ट, हा तर ते आपण जिथून आपण चेंजेस केले तर तिथं दिसणारच ना सर, म्हणजे आपण माझ्या प्लेबुक मध्ये मी काय केलं अगोदर? हॅलो गाईज एवढंच होतं. मी त्याच्यामध्ये बॅच 04 ऍड केलं आणि मी ते सेम प्लेबुक रिरन केलं. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी क्विकली सर्व्हर वरती गेला, चेक केला, त्या फाईल मध्ये तो कंटेंट आहे का? नाही. कंटेंट मिसमॅच आहे. कंटेंट काय? मिसमॅच आहे. माझ्या प्लेबुक मध्ये हा कंटेंट आहे आणि एक्झिस्टिंग फाईल मध्ये कंटेंट आहे का? नाहीये. त्यांनी काय केलं? ओव्हरराईट केलं. तो कंटेंट काय केला? ओव्हर राईट केला. आणि इथं चेंज इक्वल टू वन आला. अगोदर आलं होतं का? नव्हतं. आता मी जर परत एकदा रन केलं तर तो काय करेल? तो काय दाखवेल आता? झिरो चेंज, आपण झिरो झिरो दाखवेल. झिरो का? चेंज
चेंजेस नाही आहेत. मी प्लेबुक मध्ये चेंजेस केलेत का? नाही नाही. चेंजेस होणार आहेत का? नाही. नाही इन शॉर्ट मध्ये वी आर मॅनेजिंग कॉन्फिगरेशन, वी आर मॅनेजिंग कॉन्फिगरेशन बाय वन प्लेबुक ऑन मल्टिपल सर्व्हर्स. आता मी हेच जर याची परत एकदा फाईल जर एडिट केली, होस्ट मध्ये आलो, रन करतो परत एकदा. दोन सर्व्हरला कनेक्ट झाला, गॅदरिंग फॅक्ट्स झाल्या, टास्क पुरते आले, मेक द चेंजेस इन फाईल. लास्ट VM वरती चेंज इक्वल टू वन आला बिकॉज लेटेस्ट चेंजेस पुश झाले नव्हते. लास्ट दोन वेळा आपण ज्यावेळेस रन केलं त्यावेळेस रॉंग आयपी ला कनेक्ट करत होतो, कनेक्शन टाइम आउट येत होता, अनरिचेबल मध्ये 1 होता, इथं अनरिचेबल मध्ये 0 0 आहे. मीन्स दोन्ही सर्व्हर कनेक्टेड आहेत. चेंज इक्वल टू आयपी दिलाय म्हणजे त्या सर्व्हरवरती चेंजेस परफॉर्म झालेत ज्या सर्व्हरवरती गरज नव्हती. ऑलरेडी फाईल प्रेझेंट होती विथ सेम कंटेंट, त्यामुळे त्यांनी ग्रीन मध्ये दाखवले चेंजेस अप्लाइड नाही झाले बिकॉज चेंजेस तिथे ऑलरेडी होते. चेंज इक्वल टू 1 आले याचा अर्थ तिथे माझे चेंजेस झालेत. नाउ टेल मी द स्टोरी बिहाइंड. मी ज्यावेळेस ही पेंट मध्ये एक ज्यावेळेस एक्झाम्पल मी दिलं की एजंटलेस आर्किटेक्चर, पुशबॅक आर्किटेक्चर, मॅनेजमेंट ऑफ युअर कॉन्फिगरेशन, 100 सर्व्हर्सला मला कनेक्ट करायचे, ते मॅनेज करायचे, मेंटेन करायचे, कॉन्फिगरेशन झाले का नाही मला व्हेरीफाय करायचे, आणि आय आय शुड बी शुअर, मला एवढं शुअर व्हायचं की मी जे चेंजेस करतोय ते ॲब्सोल्युटली झालेच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही सर्व्हर मिस नाही झाला पाहिजे. सर म्हणजे या केसमध्ये सर सपोज 100 सर्व्हर कनेक्टेड असतील आणि तर 100 सर्व्हरला म्हणजे 99 सर्व्हरला चेंज 1 येईल ना तर आणि जिथून आपण चेंजेस केले तर असंच होईल ना सर. हाँ, तू ओके जर ओके 100 असू दे, 1,000 असू दे, नाही तर लाख असू दे. म्हणजे प्रत्येक आयपी पुढे चेंज 1 1 1 इन 99 सर्व्हरला. यस. जर तिथे चेंजेस झाले तर, चेंजेस नाही झाले, सेम फाइल विथ सेम कंटेंट असेल तर चेंजेस होणार आहेत का? नाही. मग नाही तिथे होणार. चेंज इक्वल टू 0 येईल. इथे सर्वर डजंट मॅटर, तुमचे किती पण सर्वर असू द्या, अन्सिबल इज एबल टू हँडल. ओके ठीक आहे. आवर मेन गोल इज टू मॅनेज मल्टिपल सर्व्हर्स विथ द हेल्प ऑफ कॉन्फिगरेशन, आणि त्याचं कॉन्फिगरेशन आपल्याला मॅनेज करण्यासाठी आपण अन्सिबलचं प्लेबुक यूज करू शकतो. तर ही जी काही स्टोरी आपण अगोदर प्लेबुक पेंट मध्ये रन केली होती, इट इज ऑलमोस्ट सक्सेस आपण म्हणू शकतो. वी आर मॅनेजिंग सर्व्हर्स, वी आर मॅनेजिंग कॉन्फिगरेशन ऑफ द सर्व्हर्स, मेंटेनिंग द कॉन्फिगरेशन ऑफ द सर्व्हर, ज्या सर्व्हरवरती केलंय नाही केलंय, चेंजेस झालेत नाही झालेत, त्याचे सगळे आपल्याला फॅक्ट्स कळतात ते. आणि इट इज इझी टू अंडरस्टँड, जे जिथे आपल्याला एन नंबर ऑफ सर्व्हर्स असतील तिथे ही गोष्ट इझी टू अंडरस्टँड आहे की मी चेंजेस केलेत तर कुठे केलेत, कुठले चेंजेस झालेत, कुठे चेंजेस नाही झालेत, फेल झाले तर इथे रिझन्स येते. इफ यू सी रिझन, अनरिचेबलचं रिझन आहे, देर मे बी एनी अदर रिझन्स असेल ते रिझन्स कळतात ते. आणि वी आर गुड टू गो अहेड विथ द अन्सिबल. क्लिअर आहे? यस सर. ओके, एनी क्वेश्चन? एनी वन काय क्वेश्चन आहे? अभिनव, श्रीकांत, अमित? नो नो नो. क्लियर है? ठीक यस सर. सिंपल होतं. आपण उद्या अजून प्लेबुक बघूयात, लॉट ऑफ प्लेबुक्स. आपण मे बी आय रिक्वेस्ट यू की तुम्ही तुमची काहीतरी स्टोरी घेऊन या की आय वॉन्ट टू डू सम चेंजेस. एव्हरी वन नोज लिनक्स, लिनक्स सगळ्यांना माहिती आहे, आपण लिनक्स शिकलोय. सो गेट मी सम स्टोरी की मला हा चेंजेस करायचा आहे, मला क्रॉन टॅप सेट करायचा आहे, किंवा मला एक्स वाय झेड करायचं आहे. वी विल ट्राय टू डू दॅट. समजतंय? ब्रिंग सम स्टोरी फ्रॉम युअर एंड की मला लिनक्स मध्ये हे चेंजेस करायचे आहेत, मला ते 10 सर्व्हरवरती करायचे आहेत, 20 सर्व्हरवरती करायचे आहेत.
ठीक आहे. आणि एव्हरी वन, सगळ्यांकडे अजूरचं अकाउंट आहे, आपण अजूरवरती प्रॅक्टिस केली आहे, त्याचे एक एक दोन दोन VM क्रिएट करा बिफोर सेशन, आणि त्याचं युजर नेम, त्याचं युजर नेम चैतन्य असलं पाहिजे. मी तुम्हाला पास माझी ही की फाईल शेअर करेल, ती की फाईल आपल्याला ऑथोराइज कीज मध्ये टाकून ठेवायची. सो आपण उद्या 10-20 सर्व्हरवरती प्रॅक्टिस करूयात की हाऊ वी आर अचीविंग द एंड गोल टू कनेक्ट मल्टिपल सर्व्हर अँड परफॉर्म द चेंजेस. क्लिअर आहे? यस अमित, काय करायचं, काय सर्व्हर क्रिएट करून ठेवायचे का? दोन ऍटलीस्ट 2-3 VM क्रिएट ओके करून ओके ठेवा ओके आणि त्याचं चैतन्य युजर नेम ठेवा. फक्त एक ओके युजर नेम शुड बी कॉमन. मी की फाईल पास करेल किंवा मी जस्ट की देऊन ठेवतो आता लगेच, ती ओके की फाईल फक्त तुम्ही त्याच्या ऑथोराइज कीज मध्ये टाकून ठेवा, ओके ठीक आहे? म्हणजे मला कनेक्ट करता येईल. आणि मी जर इकडून की फाईल चेंज केली SSH की ज्यांनी, तर परत एकदा की फाईल परत एकदा शेअर करावी लागते. कोणीतरी कॉपी करून ग्रुपवरती टाकून द्या. मेक शुअर यू आर क्रिएटिंग ऍटलीस्ट 2 VM आणि मला ते 2 VM चे IP पाहिजे, त्याचं युजर नेम शुड बी चैतन्य. ठीक आहे, क्लिअर आहे? ओके चलो, सी यू गाइस टुमारो सेम टाइमला किंवा 8:30 आपण सेशन घेऊयात. मी टाइम टाकेल, अपडेट करेल. चलो बाय गाइस. अभिनव काय क्वेश्चन आहे तुला? नाही सर. ओके सर, माझ्याकडं आता सध्या अजुअरचं अकाउंटच नाही आहे, कारण मला माहित नव्हतं त्याबद्दल काही, तर मी ट्राय करते उद्या अकाउंट तयार करायचं. सांगतो. ठीक आहे, एकच मिनिट. अगोदर काय करायचंय, मायक्रोसॉफ्ट आउटलुकचं एक ID क्रिएट करायचंय. ओके ठीक आहे, सर, सेशन वगैरे असेल ना तुमचं तर ते मी रेफर करते अरे अजिओ. हो, सेशन हो होईलच, सेशन होईलच. आपली नेक्स्ट बॅच चालू होती आहे ना. नाही, आता अगोदर झाले असतील ना, म्हणजे अकाउंट वगैरे कसं क्रिएट करायचं. मी सांगतो की 2 मिनिटं. हा बरं बरं, ठीक आहे, चालेल. मायक्रोसॉफ्ट आउटलुकचा फ्री ईमेल ID क्रिएट करायचा. ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट आउटलुकचा पाहिजे फ्री ईमेल ID क्रिएट करायचा. ओके त्याच्यानंतर त्या ईमेल ID ही जी मी लिंक पाठवली अजूर मायक्रोसॉफ्ट .com, त्याला आपल्याला लॉग इन करायचे. तिथे स्टार्ट फ्री म्हणून एक ऑप्शन आहे, स्टार्ट ओके फ्रीला जायचे. स्टार्ट फ्रीला क्रिएट केलं की तुम्हाला एक $200 क्रेडिट भेटतं. नवीन ओके आउटलुक ID क्रिएट करायचं, त्याच्यामध्ये क्रेडिट कार्डची डिटेल्स टाकायची, ₹2 डेबिट होतील, परत क्रेडिट होतील, आणि ओके यू आर गुड टू गो विथ द फ्री टीयर अकाउंट. ओके त्याच्यामध्ये सर. तुम्ही बेसिक सर्व्हिसेस VMSS वगैरे यूज करू शकता. नाव आफ्टर दॅट जरी तुला नाही समजलं, काही इश्यू आला, पिंग मी बिफोर सेशन टाइम, 15 मिनिट अगोदर पिंग कर, मी स्क्रीनशॉट वरती दाखवतो. यस सर, चालेल, मी ट्राय करते सर. बट ट्राय ॲट युअर एंड, नाही यस, झालं तर. नाही नाही श्योर सर, मी माझ्या साईडनी ट्राय करेन नक्की. यस यस सर, थँक यू सर. ओके. चलो बाय गाइस. सर थँक यू, बाय.